सकाळी कोंबड्याने बांग दिले, अंधार नाही सहून आकाश मोकळे होऊ लागले. पक्ष्यांच्या किलबलटने दर्याखोऱ्या जागे झाल्या आणि गाई वासरांच्या अंबरण्याने जाग आली. बाजारी जाण्याची सर्व कामे अटपली होती, पण काय करणार, माझ्या जीवनाच्या वेता कुणाला सांगू. घरी सासू व सासऱ्यांची कायमची कटकट, त्यांनी तर माझा छळच चालवलाय. नकोसा झालाय जीव माझा मला. राधे, ए राधे. देवा, कुठे आहेस तू? काय चालवलंयस हे तू? राधे, हा बघ निघतेच आहे. देवा, नको रे अशी मस्करी करूस, तुझ्या बेटीची आतुरता लागली आहे मला. देवा, कुठे होता तुम्ही? राधे, मी जडीस चली काष्टीपासून सरोवर आहे, आणि ज्या नगरी तू मला पाशी त्या नगरी तुला दिसणार आहे. देवा, मी नदीकाठी पाणी भरण्यासाठी आले असता तुझी आणि माझी गाठभेट झाली. चल निघते मी, नाहीतर सासू सासरे आगवतील माझ्यावर. थांब राधे, आज मी तुला जाऊ देणार नाही. नको रे गाना, एवढा हट्ट नको करूस. राधे, एक वाटी सासूला जाणून पाहू. नको रे गाना, एवढा हट्ट नको करूस. राधे, बोल ना माझ्या आठी. ठीक आहे, मी गाणं म्हणेन, पण माझी एक अट आहे. आणि ती कोणती? जर तू मला साथ देत असेल तरच मी गाणं म्हणेन, नाहीतर चालले मी. देतो तुला साथ, बोल गाणं. वाट पाहती माझी घराला, हे देवराया. वाट पाहती माझी घराला, हे नको अडूया क्षणी तू रे कन्हैया, तू रे कन्हैया. नको अडूया क्षणी तू रे कन्हैया, तू रे कन्हैया. युगान हे तू समजोनी.
मने बहरोनी हळुवार तुझा स्पर्शने मने बहरोनी।